आहार विहार विचार या सर्वांचा संगम साधत ताणतणावातून बाहेर पडून तणावमुक्त जीवन कसं जगावं याचं उत्तम मार्गदर्शन ब्रह्माकुमारी संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे हा उपक्रम शाळा आणि महाविद्यालय स्तरावर सुरू करावा अशी अपेक्षा खासदार धनंजय माडिक यांनी व्यक्त केली गांधीनगर इथं प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आयोजित दोन दिवसीय उद्घाटन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या गांधीनगर शाखेच्या वतीनं तणावमुक्त जीवन कसं जगावं या विषयावर दोन दिवसीय शिबीर घेण्यात आलंय या शिबिराचं उद्घाटन खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते करण्यात आलं प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय विविध क्षेत्रात उत्तुंग काम करत आहे सध्या आचार विचार विहार या सर्वांचा संवाद हरवत चाललाय त्यातून प्रत्येक व्यक्ती ताणतणाव आणि नैराश्यग्रस्त आहे त्यातून बाहेर पडून तणावमुक्त जीवन कसं जगावं हे मार्गदर्शन प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त असून अशी शिबिरं प्रामुख्यानं शाळा आणि महाविद्यालय स्तरावर आयोजित केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल त्यासाठी भाजपच्या वतीनं सहकार्य करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा बहन सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोपालदास कट्यार राजयोगी ब्रह्माकुमार डॉ सचिन परब डॉक्टर हरिप्रसाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला सरपंच संदीप पाटोळे उपसरपंच पूनम परमानंदानी माजी सरपंच ितू लालवानी अमित बटेजा भाई मदन कदम मनोज बचवानी विक्रम मोहिते यांच्यासह नागरिक उपस्थित होते